नमस्कार, गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की सोप्या भाषेमध्ये आपण मराठीमध्ये लोकांना काही ज्या शंका असतात पत्रिकेच्या, त्यानंतर काही प्रश्न असतात, त्याच्यावरती आपण सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये उत्तर देत असतो. आणि दर वेळेला आपण नवीन नवीन असे विषय आणत असतो की ज्याच्यामध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट आहे. आज आपण विषय आणलेला आहे वृश्चिक स्वराशीत मंगळाचे संक्रमण. याचा अर्थ काय आहे? आपल्याला माहिती आहे की सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात, बरोबर आहे? ते प्रत्येक दर महिन्याला, दर वर्षाला अशा वेगवेगळ्या प्रत्येक राशीमध्ये जात असतात. प्रत्येकाच्या वेगावरती हे संक्रमण अवलंबून असत. त्याला गोचर असं म्हटलं जातं. सध्या ग्रह कोण कोणत्या राशीमध्ये आहे असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळी त्याला गोचर हा शब्द वापरतात. तर सध्या वृश्चिक स्वराशीमध्ये मंगळाचे संक्रमण होणार आहे. केव्हापासून होणार आहे? 5 डिसेंबर 2021. आज तारीख आहे 5 डिसेंबर 2021 ते 16 जानेवारी 2022 पर्यंत. स्वराशीत का म्हटलेलं आहे या ठिकाणी? स्वराशीत असं म्हटलेलं आहे की मंगळाच्या राशी आहेत मेष आणि वृश्चिक. जेव्हा एखादा ग्रह स्वराशीमध्ये जातो किंवा उच्च राशीमध्ये जातो, प्रत्येक राशीच्या उच्च राशी सुद्धा आहे, प्रत्येक ग्रहाच्या उच्च राशी सुद्धा आहे आणि स्वराशी सुद्धा असतात. तर जेव्हा एखादा ग्रह स्वराशीमध्ये जातो त्यावेळेला तो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुभ फले देतो असा एक नियम आहे. आता हा मंगळ स्वराशीमध्ये जातोय म्हणजे वृश्चिक राशीमध्ये जातोय, आपण जजमेंट करू शकतो. याचा अर्थ काय आहे? मंगळ ग्रह वृश्चिक स्वराशीमध्ये जातो म्हणजे तो चांगल्या ठिकाणी स्वतःच्या राशीमध्ये जातो, म्हणजे स्वतःच्या घरामध्ये राहायला जातो, म्हणजे असं आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. जेव्हा एखादा ग्रह किंवा एखादी व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये राहायला जाते त्यावेळेला काय, तो व्यक्ती सुखी समाधानी राहत असतो. हाच नियम या ठिकाणी आहे. जेव्हा मंगळ वृश्चिक राशीमध्ये जातो त्यावेळेला तो कोणाला त्रास देणार नाही, म्हणजे त्यांची विघ्न तो दूर करतो. किंवा दुसऱ्या कोणाला जर त्रास होत असेल मंगळाचा तर तो त्या कालावधी पुरता तो त्रास कमी होतो. आता कोणते शुभ संकेत कोणत्या राशींना मिळणार आहे हे आपण बघायचं आहे. प्रत्येक राशीला कशा पद्धतीनं हा वृश्चिक राशीतला मंगळ आपल्याला फळ देणार आहे हे आपण बघायचं आहे. एक तर आपल्याला समजलं की वृश्चिक राशीमध्ये मंगळ हा चांगला असतो. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये प्रत्येक राशीमध्ये हा मंगळ असतो, पण तो जर मेष राशीमध्ये असेल, वृश्चिक राशीमध्ये असेल ओरिजिनल कुंडलीमध्ये, तर तो चांगला आहे असं समजलं जातो. सरळ आहे की बाकीची पत्रिका सुद्धा बघायला लागते त्या मंगळावरती दृष्टिकोणाची आहे वगैरे या सगळ्या गोष्टी, पण एक ढोबळ मानाने आपण समजू शकतो की वृश्चिक राशीतला मंगळ हा चांगला असतो पत्रिकेमध्ये. याचाच अर्थ की 5 डिसेंबर 2021 ते 16 जानेवारी 2022 हा जो कालावधी येणार आहे किंवा आता आजपासून जो चालू झाला आहे तो कालावधी किमान मंगळ ग्रह तरी कोणाला त्रास देणार नाही, किमान मंगळ ग्रह कोणाला त्रास देणार नाही, उलट तो शुभ फले देतो. आता आपण बघूया कोणत्या राशींना तो मंगळ केतवा येतो आणि त्याची फळ काय मिळतात. मेष राशीला 8वा हा मंगळ येतो. आता जरी शास्त्रामध्ये असं सांगितलंय 6, 8, 12 या स्थानी आलेले ग्रह चांगले नसतात, गोचरी प्रमाण सुद्धा आणि पत्रिकेनुसार सुद्धा, पत्रिकेमध्ये सुद्धा, कुंडलीमध्ये सुद्धा, तर जरी हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये मंगळ 8व्या स्थानात जरी आला असेल तरी सुद्धा तसं घाबरण्यासारखं मेष राशींना कारण नाहीये. उलट त्यांना चांगले लाभ होणार आहेत, उलट त्यांना चांगले फायदे यामध्ये होणार आहेत 5 डिसेंबर ते 16 जानेवारी 2022 पर्यंत. तर त्यावेळेला म्हणजे ज्यांना शेअर मार्केटचा इंटरेस्ट आहे तर त्यांनी शेअर मार्केटमध्ये प्रयत्न करायला हरकत नाही. वृषभ राशीला मंगळ 7वा येतो. वृषभ राशीला मंगळ ह्या 1.5 महिन्यामध्ये 7वा येणार आहे. ज्यांची लग्न वगैरे, ज्यांच्या लग्नामध्ये ठरण्यामध्ये विघ्न वगैरे येतात त्यांना
व्यवस्थित सुरळीत लग्न पार पडतील, त्यांची विघ्न कमी होतील। मिथुन राशि, मिथुन राशीला सहावा एंट्र, जरी सहावा आला रोगस्थानामध्ये तरी सुद्धा त्यांच्या मिथुन राशीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जरा उष्णता वाढण्याचे योग आहे। उष्णता जरी वाढली तरी सुद्धा ते काम करून स्वतःची उष्णतेचा योग्य वापर करू शकतात। त्यामुळे सहावा सुद्धा जरी मंगळ आला असेल वृश्चिक मिथुन राशीला तरी सुद्धा घाबरण्याचे कारण नाही। त्यानंतर कर्क राश, कर्क राशीला पाचवा मंगळ येतो, यामध्ये मुलांच्या शिक्षणाचं आणि संततीचं त्यानंतर शिक्षणाचं स्वतःच्या शिक्षणाचं सुद्धा त्रास हे कमी होणार आहे। किंवा तुम्हाला या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शिक्षणाकडे वळावे अशा पद्धतीनं सुद्धा वाटू शकतं। सिंह राश, सिंह राशीला येणार आहे चौथ्या स्थानी वृश्चिक राशीचा मंगळ, आणि हा नेहमी फायदेशीर आहे, लक्षात ठेवा। चौथ्या स्थानी मंगळ दोघं वृश्चिक राशींना, यामुळे वाहन सुख वगैरे चांगलं मिळणार आहे। त्यामुळे ज्यांना वाहन वगैरे घ्यायचं आहे सिंह राशीच्या लोकांना, त्यांनी या दरम्यान जरूर घ्यावे। कन्या राश, कन्या राशीला तिसरा मंगळ येतो वृश्चिक राशीचा, हा शुभ फलदायी आहे, हा लक्षात ठेवायचा। कन्या राशीला मंगळ हा तिसऱ्या स्थानामध्ये शुभ फलदायी आहे, त्यांचे भावंडांशी संबंध चांगले होणार आहेत, पराक्रम गाजवणार आहेत, या दरम्यान त्यांनी या गोष्टीचा फायदा उठवायचा आहे। तुळराश, तुळराशीला दुसऱ्या स्थानामध्ये मंगळ येतो, चांगलं काम करून चांगले यांत्रिकी गोष्टी करून नवीन शोध लावून त्यांना यामधून पैसे मिळणार आहे तुळराशीला। वृश्चिक राश, वृश्चिक राशीला पहिला मंगळ येणार आहे, वृश्चिक राशीला पहिला मंगळ आल्यामुळे त्यांच्यामध्ये धाडस आणखीन वाढणार आहे, कार्य करण्याची क्षमता त्यांची आणखीन वाढणार आहे, तर त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। धनुराश, धनुराशीला किती येणार आहे बारावा, जरी धनुराशीला बारावा येणार असला तर खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, पण जरी खर्चाचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा त्याचा उपयोग भविष्यामध्ये चांगल्या गोष्टीसाठी होणार आहे, याचा विश्वास ठेवा। मकर राश, मकर राशीला हा गुरु येतो अकराव्या स्थानी मंगळ किंवा कोणताही ग्रह लाभस्थानामध्ये आलेला चांगला समजला जातो। जेव्हा लाभस्थानी मंगळ वृश्चिक राशीचा येतो त्यावेळेला त्यांच्या मित्रांचं सहकार्य त्यांना चांगलं मिळणार आहे, मित्रांचं सहकार्य मिळतो, चांगले मोठे मोठे लाभ या दरम्यान होतात। कुंभ राशीला दहावा येणार आहे, दहाव्या स्थानामध्ये मंगळ गोचरीने आल्यामुळे कुंभ राशीला त्यांची अनेक रखडलेली कामे मार्गी लागणार आहे, व्यवसाय नोकरी याबद्दल जे प्रश्न असतील तर त्यातून त्यांना या एक महिन्यामध्ये उत्तर चांगलं मिळणार आहे। आता राहिली मीन राश, मीन राशीला येणार आहे नवव्या स्थानी म्हणजे भाग्यस्थानामध्ये तो मंगळ येणार आहे, भाग्यस्थानात मंगळ आल्यामुळे त्यांचे प्रवास लांब लांबचे होणार आहेत, विमानातून प्रवास करण्याची, बाहेर लांबचे प्रवास करण्याची, देवदर्शन घेण्याची चान्सेस या दरम्यान जास्त आहेत। आणि याशिवाय आता कुंभ राशीमध्ये सुद्धा गुरुचं संक्रमण आहे आणि वृश्चिक राशीमध्ये सुद्धा मंगळाचं संक्रमण आहे, यामुळे सध्याचं जे ग्रहमान आहे हे पूर्वीपेक्षा आपल्याला चांगलं पॉझिटिव्ह बघायला मिळणार आहे। पूर्वी जी एक दोन वर्ष निगेटिव्हिटी होती म्हणजे गुरु हा मकर राशीमध्ये असल्यामुळे तो निचेचा समजला जात होता, तो आता कुंभ राशीमध्ये असल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढणार आहे, त्यामुळे जास्त त्रास करून घेण्याचं काही कारण नाहीये। ह्या आता परिस्थिती चांगलीच सुधारायला चालू होणार आहे। तर अशा पद्धतीनं आपण नेहमी दरवेळेला चांगले व्हिडिओ करत असतो, तुम्ही जर लाईक सबस्क्राईब, तुम्हाला जर व्हिडिओ आमचा आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आमचे पूर्वीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता, शुद्ध मराठीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये समजून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तर आपलं गुरुज्ञान ज्योतिष क्लास म्हणून हे जे चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार।